महाराष्ट्र में अजित पवार की एनसीपी में पहला विद्रोह नागपुर में देखने को मिला है। गुरुवार को अजित पवार की एनसीपी की प्रवक्ता आभा बिजू पांडे ने विद्रोह का बिगुल फूंक दिया। बिजू पांडे ने पूर्व नागपुर विधानसभा क्षेत्र से गुरुवार को नामांकन पत्र दाखिल कर दिया है। सैकड़ों की संख्या में अपने समर्थकों के साथ आभा पांडे ने अपने विधानसभा क्षेत्र पूर्व नागपुर से बाइक रैली निकाली। कलेक्टर ऑफिस में आकर उन्होंने नामांकन पत्र दाखिल किया। पूर्व नागपुर सीट परंपरागत भारतीय जनता पार्टी की सीट है। पिछले 15 सालों से भारतीय जनता पार्टी यहां पर जीत दर्ज कर रही है। 3 बार के विजेता भारतीय जनता पार्टी ने कृष्णा खोपड़े को फिर से 4थी बार चुनावी मैदान में उतारा है, जो कल अपना नामांकन फॉर्म भरेंगे। पार्टी को पूर्व नागपुर की सीट बीजेपी के लिए छोड़ना है। आभा बिजू पांडे का कहना है कि पूर्व नागपुर की जनता ने उनसे कहा कि इस बार चुनाव लड़ना आवश्यक है। आभा पांडे को विश्वास है कि परिणाम बड़े आश्चर्यजनक पूर्व नागपुर में निकल कर आएंगे। मी उमेदवारी अर्ज दाखिल केलेला आहे पूर्व नागपुर मधून आणि तुम्हा सगळ्यांना सांगते की आज इथे आल्यावर मला कळलं की प्रथम क्रमांकाचा जो फॉर्म आहे तो मीच भरलेला आहे, तर चांगलाच रिझल्ट परिणाम येईल असं मला वाटतंय। आणि जनतेच्या आग्रहानुसार मला मैदानात उतरावं लागलं। जनतेने खूप आग्रह केला की ताई आता तुम्हाला पुढे यावं लागेल, आम्ही तुमच्याबरोबर संघर्ष करू आणि तुम्ही आमच्याकरता आता जनप्रतिनिधी म्हणून आता उभे राहा आणि तुम्हालाच आम्हाला निवडून आणायचं, अशी त्यांची जिद्द निवेदन होतं। आणि म्हणून मी आज त्यांच्या आग्रहानुसार मी आज फॉर्म भरलेला आहे आणि चांगली लढत होणार आहे। मी तुम्हाला एवढं सांगू शकते की मागील 6 महिन्यापासून मी घरोघरी फिरत आहे। जवळपास 18,000 घरापर्यंत मी डोर टू डोर माझं कॅम्पेनिंग झालेलं आहे। अनेक वस्त्यांमध्ये जाऊन मी माझ्या मीटिंग झालेल्या आहेत, संपर्क दौरे सुरू आहेत, तुम्ही सुद्धा बघत असाल, तर त्यानुसार चांगलं परिणाम हे येईल असं मी तुम्हाला सांगू शकते, ठामपणे सांगू शकते। मला विश्वास आहे, कारण जो लोकांचा कौल असतो किंवा जो त्यांचं समर्थन असतो ते मला दिसत आहे, म्हणून भाजपाबरोबर माझी टक्कर असणार आहे निश्चितच। 15 वर्ष त्यांनी काय कामं केली, जर त्यांनी चांगली कामं केली असती तर मला पूर्व नागपूरच्या जनतेनी निवेदन केलं नसतं की ताई आता तुम्ही पुढे या, आम्ही तुम्हाला पुढे करणार आहोत आणि तुम्ही आमच्याकरता निवडणूक लढा, जर त्यांची कामं चांगली असती तर। म्हणून आता त्यांनी ते स्वप्न, पूर्व नागपूरच्या विकासाचं स्वप्न आहे, ते माझ्या माध्यमातून करून घेण्याचा जो निर्धार जनतेने केलेला आहे, त्याच्यामुळे मला आज फॉर्म मी आता भरलेला आहे। ते समजवण्याचा प्रयत्न करतील तरी मी तुम्हाला मैदानात दिसणार आहे। कोणत्याही परिस्थितीत मी आपण सगळ्यांना मैदानात दिसणार आहे। मी फॉर्म परत घेणार नाही, मी सर्वांना सांगते आहे, तुम्हा सगळ्यांच्या चॅनलच्या माध्यमातून मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातनं आणि तो कायम राहणार आहे आणि माझी लढत होणार आहे। निर्दलीय उमेदवार आभा पांडे ने यह भी कहा कि जनता के बीच जाकर जनता के लिए लड़ाई कर रही है। उनका विश्वास है कि जनता उनकी लड़ाई स्वयं लड़ेगी। साथ ही वे बोली, एक बार फॉर्म भर देने के बाद वह फॉर्म पीछे नहीं ले सकती है। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ क्षितिजा देशमुख, BCN News नागपुर।